नमस्कार मित्रांनो तुमचे आधार कार्ड काढून दहा वर्ष पूर्ण झाले असेल तर तुम्हाला आधार सर्व्हिसमार्फत एक मेसेज आला असेल त्यामध्ये तुम्हाला आयडेंटी प्रूफ आणि आयडेंटिटी ॲड्रेस हे दोन डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहे जर समजा आधार कार्ड अपडेट केले नाही किंवा डॉक्युमेंट अपलोड केले नाही तर तुमचे आधार कार्ड हे बंद होण्याची म्हणजेच निष्क्रिय होण्याची शक्यता आहे यासाठी तुम्हाला माही सेवा केंद्रामध्ये जायची गरज नाही तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून ही दोन्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता ते कसे करायचे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये आहोत तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीनशील नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वांच्या अगोदर तुम्हाला प्राप्त तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया सर्वात प्रथम तुम्हाला कोणतेही एक सर्च इंजिन ओपन करायचे आहे त्या सर्च इंजिन बारमध्ये तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू यू आय डी ए आय असे टाईप करून सर्च करायचे आहे यानंतर तुमच्यासमोर येथे प्रथम क्रमांकाची जी काही वेबसाईट दिसते त्यावर तुम्हाला क्लिक करायची त्यावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर आधाराची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल या वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन त्यावर क्लिक करून तुम्ही ती ओपन करू शकता ओपन झाल्यावर अशा पद्धतीनं या वेबसाईटचा इंटरफेस दिसेल यानंतर तर तुम्हाला गेट आधार या ऑप्शनमध्ये यायचे आहे त्यामध्ये तुम्हाला डाउनलोड आधार यावर क्लिक करायची यानंतर तुमच्या समोर नवीन स्क्रीन ओपन होईल यामध्ये येथे लॉग इन या बटनावर क्लिक करायची यामध्ये येथे तुमचा आधार नंबर न चुकता व्यवस्थित टाकायचा आहे त्यानंतर वरती तुम्हाला जो काही कॅपच्या दिसतो तो कॅपच्या तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे व खाली सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करायचे यानंतर तुमच्यासमोर आधारला जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर लॉग इन या, या बटनावर क्लिक करावे यानंतर अशा प्रकारे लॉग इन होईल येथे तुमचा तुम्हाला फोटो दिसेल यावर क्लिक करावे तुम्हाला तुमचे आधार कार्ड दिसेल व खाली फ्लिप आधार कार्ड यावर क्लिक केल्यावर तुम्हाला आधार कार्डची पाठीमागील बाजू जी काय जी बाजू दिसेल यानंतर तुम्हाला अनेक पर्याय दिसेल जसे की डाउनलोड आधार आधार पी व्ही सी कार्ड तर तुम्हाला एकदम खाली यायचे आहे म्हणजेच डॉक्युमेंट अपडेट या पर्यायाचा वापर तुम्हाला करायचा हे नवीनच पर्याय तुम्हाला दिलेला आहे त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला यानंतर एक नवीन स्क्रीन ओपन झालेली दिसेल यामध्ये तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत माहिती दिली आहे ती माहिती व्यवस्थित वाचायची आहे जसे की माहितीमध्ये तुम्हाला आधार नवीन ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा ही कागदपत्रे सबमिट करून आधार तुमचे मजबूत करण्याचा सल्ला दिला आहे पण हे म्हणजेच ओळखीचा पुरावा किंवा पत्त्याचा पुरावा जे अपलोड करणार आहे तीच माहिती तुमच्या आधारावरील सेम असली पाहिजे म्हणजेच आधार व अपलोड करणारे जे काही दस्तऐवज असेल त्यावरील माहिती सारखी असणे गरजेचे आहे तरच तुमचे आधार कार्ड हे अपडेट होईल तसेच या सूचनेमध्ये म्हटले आहे की तुमचे आधार कार्ड तुम्ही आधाराच्या वेबसाईटवर जाऊन चौदा सहा दोन हजार तेवीसपूर्वी विनामूल्य म्हणजेच फ्री या पोर्टलवर जाऊन करू शकता यानंतर पुढे या पर्यायावर तुम्हाला दिसत असलेला जो काही पर्याय आहे त्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर तुमच्यासमोर एक नवीन स्क्रीन ओपन होईल परत तुम्हाला पुढे म्हणजेच नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं यानंतर तुमच्यासमोर नवीन स्क्रीन ओपन होईल यामध्ये तुमची सर्व माहिती चेक करायची आहे तुमचे नाव जन्मतारीख लिंग ॲड्रेस म्हणजे पत्ता ही सर्व माहिती बरोबर असल्यास तुम्हाला हा जो काही पर्याय दिसतो त्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचा आहे यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं यानंतर तुमच्यासमोर एक नवीन स्क्रीन ओपन होईल यामध्ये ओळखीचा व पत्त्याचा पुरावा तुम्हाला अपलोड करण्यासाठी काही सूचना दिल्या आहेत जसे की तुम्ही जे काही दस्तऐवज अपलोड करणार आहे ते दोन एम बी पर्यंत त्याची साईज हवी त्याचबरोबर या दस्तऐवजांचा प्रकार जो आहे तो जी पी जी, पी जी पी एन जी किंवा पी एफ असायला पाहिजे जर हा प्रकार असेल तरच तुम्ही ते दस्तऐवज अपलोड करू शकता यानंतर तुम्हाला प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणजेच ओळखीचा पुरावा येथे खाली सिलेक्ट व्हॅलिडेट सपोर्टिंग डॉक्युमेंट टाईप यावर क्लिक करायचं यानंतर तुमच्यासमोर एक भली मोठी लिस्ट ओपन होईल यामधील तुम्हाला जे सोयीस्कर डॉक्युमेंट वाटते त्याच्यावर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे व त्यावर क्लिक करायचं यानंतर फीव्ह डिटेल्स अपलोड डॉक्युमेंट या, या, या पर्यावर क्लिक करायचं क्लिक केल्यावर असा मेसेज तुम्हाला दिसेल यानंतर तुम्ही कंटिन्यू टू अपलोड या पर्यावर क्लिक करावे व जेथे कुठे तुम्ही डॉक्युमेंट ठेवले असेल ते शोधावे त्यावर क्लिक करावे मग ते डॉक्युमेंट अपलोड होईल यानंतर प्रूफ ऑफ ॲड्रेस म्हणजेच पत्त्याचा पुरावा अपलोड करायचा आहे परत तुम्हाला सिलेक्ट व्हॅलिडेट सपोर्टिंग डॉक्युमेंट टाईप यावर क्लिक करायचं यानंतर परत तुमच्यासमोर लिस्ट ओपन होईल त्यामधील तुम्ही जे काही तुम्हाला सोयीस्कर डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट निवडायचे आणि अपलोड करायचे एकच डॉक्युमेंट दोन्ही ठिकाणी अपलोड केले तरी चालेल पण त्या डॉक्युमेंटवर ओळख व पत्ता ही दोन्ही माहिती असली पाहिजे तरच ते डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता त्याचबरोबर जे डॉक्युमेंट अपलोड करणार असेल त्यावरील माहिती व आधारावरील माहिती ही सेम म्हणजे सारखी असली पाहिजे तरच डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता हे दोन्ही डॉक्युमेंट अपलोड केल्यावर खाली येथे आय हिअर घेऊ मी यावर क्लिक करायचे आहे मग त्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करावे जसे तुम्ही नेक्स्ट या बटनावर क्लिक कराल त्यानंतर तुमच्यासमोर कन्फर्म युअर मेसेज दिसेल येथे तुम्हाला ओके या बटनावर क्लिक करावे यानंतर तुमच्यासमोर नवीन स्क्रीन ओपन होईल यामध्ये सबमिट या बटनावर क्लिक करावे यानंतर तुमच्यासमोर नवीन स्क्रीन ओपन होईल येथे तुमचे काम संपले आहे येथे डाउनलोड ॲक्वॅनॉलॉजमेंट यावर क्लिक करावे यानंतर याची प्रिंट काढून घ्यायची अशा प्रकारे तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट घरबसल्या करू शकता नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा तसेच अशाच नवनवीन व्हिडिओ यासाठी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुढील घंटीला प्रेस करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वांच्या अगोदर तुम्हालाच होईल तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र